Salam, kamu tak tahu? Tapi perasan. आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लाखांदूर तालुक्यातील चार भट्टीच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी आले। त्यांनी आता पूजा अर्ज आटोपलेली आहे। कोणत्या कामाची शुभकामाची सुरुवात करताना नाना भाऊ याच मंदिरातून आपली पूजा अर्चा करतात आणि आपली शुभकार्याची या ठिकाणी सुरुवात करतात। आता या ठिकाणी नाना भाऊंनी या ठिकाणी जागृत हनुमंताची या ठिकाणी पूजा केलेली आहे। बजरंगबलीची त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे आणि तिथून आशीर्वाद घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला ते निघणार आणि साकोलीमध्ये 2024 राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा आपला नामांकन अर्ज या ठिकाणी ते भरणार आहेत। आता या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये नानाभाऊ आहेत आणि आपण त्याच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि काय त्यांच्या भावना आहेत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातल्या आणि काय जनतेला आव्हान आहे याबद्दलची आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। आता त्यांनी या ठिकाणी जागृत हनुमंताची पूजा अर्चा करून दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर ते आता मार्गाला निघणार आहेत। तिथून भिगोरीच्या हनुमान मंदिरामध्ये पूजा करतील। त्यानंतर सुकळीतील त्यांच्या ग्रामदेवतांची पूजा करून नंतर साकोलीमध्ये ते नामांकन आहेत असं त्यांची एक दिनचर्या कामाची सुरुवात आहे। आपल्यासोबत नानाभाऊ पटोले जे आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। हो ठीक आहे, लिहून ठेवतो आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहेत। आमच्याकडून हकाशकडून शुभेच्छा आपल्याला। आता आपण जागृत हनुमंताची आपण या ठिकाणी पूजा अर्चा करून आशीर्वाद घेतला आहे। काय मनामध्ये आपल्या भावना आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर? बघा, चारभट्टीचे बजरंगबली इथून जे पण मला कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची तर मी इथंच येऊन करतो आणि आज नाही अनेक वर्ष याला लोटलेले आहेत। त्यामुळे आता आज फॉर्म भरायचा आहे म्हणून मी चारभट्टीच्या या जागृत हनुमानजीच्या मंदिरात आलो। भगवानचं आशीर्वाद घेऊन आता मी फॉर्म भरायला चाललेलो आहे। माझी इच्छा एवढीच आहे की महाराष्ट्र हा काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आम्हाला जिंकला पाहिजे, जनतेचा आशीर्वाद त्या पद्धतीनं मिळाला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते निराकरण करायची जी संधी आता माझ्या हातात येते आहे तिला पूर्ण करून दिली पाहिजे। बेरोजगारांचे प्रश्न आहे, गरिबांचे प्रश्न आहे, हे सगळे प्रश्नांचं निराकरण करण्याची क्षमता बजरंगबली मला देव एवढीच मी बजरंगचरीच्या चरणी प्रार्थना करायला इथं आलेलो आहे आणि मी इथून कधीच खाली हाताने गेलो नाही। यावेळेस साकोली विधानसभेमधून चांगल्या मतानं आम्ही जिंकूच पण महाराष्ट्रसुद्धा हा
महाविकास आघाडीच्या सरकारच्या रूपाने जास्तीत जास्त मताने महाराष्ट्रामध्ये सरकार बनले. तर होते नानाभाऊ पटोले आता आशीर्वाद घेतला.